आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या सव्वीस तारखेला पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री यांना शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिली आहे त्यामुळं मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसंच आचारसंहितेचा भंग न करता विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा होणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हो काही अंशी नियंत्रणात असला तरी या साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा आणि विद्यालयं विद्यार्थ्यांसाठी तेरा डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत तथापि विद्यार्थी प्रशिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहील तसंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्न दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील नागपूर जिल्ह्यात तीन तीन आज तीनशे त्रेसष्ट नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा एक लाख आठ हजार तीनशे त्रेसष्टवर पोहोचला आहे आज दोनशे आठ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक एकवीस शतांश टक्के इतकं आहे यवतमाळ इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात एकशे दोन उमेदवारांची सुझुकी मोटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे या मुलांना आयतर्फे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यातील साखरखेडा इथं आज अकोला पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकानं एकाच ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन पिस्तुलही या पथकानं जप्त केली आहेत प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशानं नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी रामनगर येथील जलकुंभ स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं आहे या कामामुळं तेवीस नोव्हेंबर सोमवार रोजी धरमपेठ एक्सटेंशन खरेटाऊन त्रिकोणी पार्क गांधीनगर हिलटॉप कॉर्पोरेशन कॉलनी शिवाजीनगर खरेटाऊन भगवा घर लेआउट धरमपेठ एम एस सी बी कार्यालय मागचा भाग आणि काचीपुरा स्लम या बागांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील राज्यातील आघाडी सरकारमधला विसंवाद आणि जनहित विरोधी निर्णय पाहता एक वर्षाच्या अपयशी कारकिर्दी विरोधात जनता या पदवीधर निवडणुकीत रोष व्यक्त करेल असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे कोरोना काळातलं वीज बिल माफ करण्यासह शाळा सुरू करणं यासारख्या निर्णयांमुळे सरकारमधला विसंवाद जनतेसमोर आला असून जनता त्यावर सरकारविरोधी मत नक्की व्यक्त करेल कोरोना काळात केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध जनहितांच्या योजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असं दरेकर यांनी म्हटलं आहे हात स्वच्छ धुणं मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर पाळणं या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार